नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण मटार शेवग्याच्या शेंगा त्याचबरोबर बटाट टाकून एक छान अशी सुकी भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत सोलून घ्यायच्या आहेत साईज तुमच्या छोटे मोठे तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचे आता इथे मी फ्रोझन मटार घेतलेले आहे ते त्याचबरोबर बटाट्याही एक दोन छोटे मीडियम साईजचे बटाटे चिरून घेतलेले आहेत ते पाण्यात टाकून ठेवलेले जेणेकरून काळे पडू नये आता हे शेवग्याची शेंगाही त्याच्यामुळे टाकूया आणि छान आता वॉश करून घेऊया आपण फ्रोझन मटार आहे आणि मी आपण इन्स्टंट असं कुकरमध्ये भाजी बनवणार आहोत झटपट होण्यासाठी एका शिट्टीमध्ये आपली भाजी तयार होते आता त्यासाठी मी इथे आहे बारीक चिरलेला कांदा टॉमॅटो कोथिंबीर ओलं खोबरं वाटण कढीपत्ता आणि लसूण कोकणामध्ये वाटणाशिवाय कोणती भाजी पूर्ण होतच नाही नारळ पिकवला जातो त्यामुळे ओलं खोबरं आणि वाटण हे असतोच वाटणीमध्ये आपलं खोबरं असतंच त्याच्यामुळे ओल्या खोबऱ्याने जरी वाटण टाकलं तरी ओल्या खोबऱ्याने आपल्या भाजीची चव काही वेगळीच होते आणि ती खूप सुंदर लागते आता इथे मस्त कुकरमध्ये तेल टाकायला ठेवलेलं ते त्याच्यामुळे टाकलेलं आहे जिरा एक चमचा कढीपत्ता सात ते आठ पानं त्याचबरोबर लसूण कांदा टाकलेला कांदा आहे कांदाही छान आता परतवून घ्यायचा आहे हलकासा सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत मसाले इथे टाकते घरगुती लाल तिखट याचा तिखटपणा खूप आहे त्याच्यामुळे कमीच टाकते मी पाव चमचा हळद टाकते इथे सब्जी मसाला टाकते युरेसचा त्याच्याने आपली भाजी खूप सुंदर होते एक ते दीड चमचे एवढा सब्जी मसाला टाकलेला आहे आता हे मसाले पहिले आपण तेलामध्ये छान परतवून घेऊया छान मसाले आता एक जीव झाले की याच्यामध्ये आपण टाकूया आता ओलं खोबरं तेही छान मिक्स करून घेऊया तसं असं एकजीव झाले सगळे मसाले ओलं खोबरं कीटाके आपलं वाटण वाटण भाजलेलं असतं त्याच्यामुळे मी लासला टाकते सुकं खोबरं आणि कांदा भाजलेला असतो त्याचं वाटण केलेलं आहे त्याच्यामुळे मी उशिरा मसाल्यावर सगळ्या म्हणजे लास ला लासला टाकलेलं आहे आता तेही छान तेलावर फक्त आपण छान परतून घ्यायचं एक ते दोन मिनटं मस्त असं आपलं परतवून झालेलं आहे आता वरतून टाकूया बारीक चिरलेला तो तोही एक जीव करून घेऊया आपण मसाल्यांमध्ये आता इथे आपल्या भाजी जी आहे ती टाकूया शेवग्याच्या शेंगा मटार आणि बटाटा मी दोन ते तीन वेळा वॉश करून घेतलेलं शेंगा थोड्या गरमच असतात त्यामुळे आता पावसाळा थंडीमध्ये खाल्लेल्या चांगल्या असतात गरमीच्या सीझनमध्ये थोडंसं त्यांचा त्रास होतो आत्ताच्या सीझनमध्ये खाल्लात ते आपल्या शरीराला ते थोडंसं फायदेशीरच असतात आता छान मसाल्यांमध्ये एकजीव करून घेऊया आपण फ्रोझन मटार आहे बटाटा आहे आणि शेवग्याच्या शेंगा शिजायला जास्त टाईम लागत नाही त्याच्यामुळे फक्त एकच शिट्टी आपण काढणार आहोत आता इथे मस्त हाय फ्लेम आपण थोडंसं परतवून झालं की आता याच्यामुळे टाकणार आहोत पाणी आता इथे मी सुखी भाजी बनवते त्याच्यामुळे जास्त पाणी टाकत नाही तुम्हाला जर लपलपीत वगैरे भाजी रस्तेदार अशी बनवायची असेल तर अजून पाण्याची गरज लागेल आता इथे टाकूया आपण चवीनुसार मीठ पुन्हा एक जीव करून घेऊया आपण बटाटाही शिजायला जास्त टाईम लागत नाही त्याच्यामुळे एका एक शिट्टीमध्ये आरामात होतील जर जास्त एकापेक्षा जास्त शिट्ट्या झाल्या तर शेंगांचा नुसता पोया होऊन जातो मग त्या खाण्यात काही मजाच येत नाही आपल्याला त्याच्यामुळे फक्त एका शिट्टीमध्ये झटपट होण्यासाठी आपण कुकरमध्ये ही कुकर भाजी बनवतो आहे मस्त आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे छान एकजीव करून झालं की एक उकळी येऊ देऊया आपण मस्त तर तुम्ही इथे पाहू शकता एक उकळी यायला लागलेली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण कुकरचं झाकण लावूया भाजीला कधीही कुकरमध्ये काही करताना एक छान उकळी काढल्यानंतर कुकर लावायचा आता इथे एक शिट्टी काढून घेते मी इथे फक्त एकच शिट्टी काढलेली आहे कुकर थोडा थंड झाल्यानंतर भाजी आता काढलेली आहे बाऊलमध्ये नाही ते आपली भाजी मस्त अशी तयार आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर लागते भाजी भाकरी चपातीबरोबर तुम्ही कशाही बरोबर एन्जॉय करू शकता आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू